नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान आहेत आणि याच्यासाठी जो जल्लोष आहे तो आता भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे जे आहेत त्यांच्याकडून केला जातो. एसपी कॉलेज जवळ यांच्याकडून जे आहे ते जिलेबी वाटप करत जे आहे तो संपूर्ण जल्लोष जो आहे तो व्यक्त केला जातोय. जल्लोष व्यक्त करताय काय सांगणार? आज संपूर्ण देशातल्या जनतेला एक आनंद आहे, उत्साह आहे की मोदीजी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होत आहेत. ज्या मोदीजींनी 10 वर्षात सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून सरकारच्या माध्यमातून काम केलं ते मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान होत आहेत. आणि पुणेकरांसाठी तर दुग्ध सरकारा योग्य की मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये पुण्याचे खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ यांचा समावेश होतोय. तुमच्या आमच्यातला एक कार्यकर्ता आज केंद्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होतोय याचा आनंद हा पुणेकरांना आहे. त्यामुळे आज चौकात चौकात सेलिब्रेशन होताना आपल्याला दिसतंय. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे कार्यकर्ते असतील आणि तमाम पुणेकर या आनंदामध्ये उत्साहामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच कार्यकर्ता म्हणून आता जबाबदारी वाढली आहे का? खर तर पुण्याचे जे आता नवनिर्वाचित खासदार आहेत ते देखील आता केंद्रात जाणार आहेत. नाही, आता जबाबदारी तर निश्चित वाढली आहे. केंद्रामध्ये सरकार येते, सरकार ज्या ज्या योजना करतं त्या थेट पुणेकरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संघटना म्हणून आमची राहील. आणि पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी पुणे शहर अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करून काम करेल. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजना या सामान्य पुणेकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू. नक्कीच जिलेबीचं वाटप करताय, काय सांगाल? खरं तर आज पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाचा आनंदाचा क्षण आहे. आज आपल्या पुण्याचे आदरणीय मुरलीधर मोहोळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होतोय आणि आदरणीय देशाचे नेते नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आज आम्ही आमचे नेते शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे यांच्या वतीनं आज संपूर्ण एसपी कॉलेज परिसरामध्ये आम्ही जिलेबी वाटतोय. नक्कीच महिला कार्यकर्ता देखील आहेत. आज जो आहे तो मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहे त्यासाठी तुम्ही जल्लोष व्यक्त करता, काय सांग? सगळ्यांनाच खूप आनंद आहे. आज तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधान पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान होत आहेत. पूर्ण देशालाही अभिमानाची गोष्ट आहे आणि पूर्ण पुणे शहराने आज त्याच्यात आपले खासदार पाठवलेत, ते मंत्री झालेत, हा सगळ्यात आनंदाचा क्षण. सर इथे जर पाहिलं तर कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना जिलेबी भरवतात, एलईडी स्क्रीन जी आहे ती देखील लावण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे इथे जो आहे तो जल्लोष व्यक्त करताना पाहायला मिळतो. नवनुणायनपुर आहे स्वीक मिरज.